नमस्कार, मी हरिभाऊ उर्फ गणेश वारे, विश्वस्त समिती सोलापूर शहर यापती सर्व सल्लागार मंडळींच्या संगनमताने किंवा एकमताने माझी निवड झालेली आहे। तर ही जी आमची संघटना आहे ती केवळ समाज हितासाठी आणि समाजातील जी युवक आहेत किंवा जी शैक्षणिक शिक्षण येणारे विद्यार्थी आहेत, समाज बांधव आहेत, त्यांना ज्या फॅसिलिटीची माहिती नाही किंवा ती माहिती करून देण्यासाठी किंवा एक सामाजिक बदल घडवण्यासाठी, एक सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी आमची संघटना अस्तित्वात आलेली आहे। आणि आजच्या स्थितीला आमच्या या संघटनेचे शहर अध्यक्ष म्हणून श्री विनोद शिवाजीराव भोसले यांची निवड, तसेच या संघटनेचे युवक अध्यक्ष म्हणून श्री दत्तात्रय प्रकाश दळवी यांची निवड आम्ही सर्व समाज बांधव, सर्व ज्येष्ठ सल्लागार समिती आणि विश्वस्त समिती याच्या संयुक्त एकमताने ही निवड आज आम्ही इथे जाहीर करत आहोत। जय गोपाला, मी विनोद शिवाजी भोसले, समाजाने सर्वानुमताने माझी जी अध्यक्षपदाची दोरा माझ्या खांद्यावर टाकलेली आहे त्याच विश्वासाने मी या माझ्या ह्या समाजाशी एकनिष्ठ राहून समाजासाठी जेवढे चांगले कार्य होईल तेवढे मी करण्याचा प्रयत्न करेन। जय गोपाला, माझे नाव श्री दत्तात्रय अशोक दळवी, दिनांक 5 एप्रिल 2023 वार बुधवार ह्या दिवशी सोलापूर शहर परीट समाजाची एक सभा घेण्यात आली आणि त्या सभेमध्ये विश्वस्त सल्लागार, ज्येष्ठ सल्लागार आणि सोलापूर शहर पातळीवर सभा घेण्यात येऊन शहरातील नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आणि त्या नूतन पदाधिकाऱ्यामध्ये अध्यक्षपदाची धुरा माझ्यावर सोपवण्यात आली। तर सोलापूर शहर युवा सेनेच्या अध्यक्ष ह्या मते मी सोलापूर शहर विकास, सोलापूर समाज, परीड समाजाच्या हितासाठी सोलापूर शहर परीड समाज जोडणी आणि सोलापूर शहर व्यावसायिक यांच्यासाठी दर पत्रक, भावपत्रक आणि एकमताने, एकजुटीने, सर्वांच्या सहानुमताने प्रयत्न करेन। वंश परंपरागत पद्धतीने अनेक व्यवसाय चालत होते, 18 पगड जाती आपापल्या व्यवसायामध्ये असायच्या, याच पद्धतीमध्ये परीट समाज म्हणजे धोबी समाजामधील तरुण सध्याला या व्यवसायाकडे वळत नाहीत। याचं मुख्य कारण काय हे समाजातील आपण ज्येष्ठ व्यक्तीकडनं जाणून घेऊया। आपलं नाव काय, नेमकं काय सांगायचं? मी भास्कर जगन्नाथ माडीकर, माझा जवळपास मेकॅनिक चौकामध्ये 93 वर्ष झालं दुकानला, हा व्यवसाय चालू आहे। पण आधुनिकीकरण आणि समाजातला व्यावसायिक थोडीशी व्यसनाधीनता ह्यामुळं म्हणावे अशी आधुनिकीकरण व्यवसायाला किंवा मशनरी मिळवणे गेले नाहीत, युवकांची थोडीशी कुचंबना होते आणि धंदा करणाऱ्या मुलाला मुलगी देत नाहीत ही समाजाची व्यथा आहे। त्यामुळे युवक वर्ग ह्या व्यवसायाकडे यायला टाळत आहे सध्या। मग हा तरुण वर्ग नेमका जातो कुठं? की कारण कसं होतं की सध्याला प्रत्येक समाजामध्ये विवाहयोग्य मुली मिळत नाहीत, वधू मिळत नाही, सगळीकडे ओरड आहे। मग त्यावेळेस तुम्हाला असं वाटत नाही की सगळ्यांचं संघटन करावं, त्या मुलींचं काउन्सिलिंग करावं किंवा त्या मुलांना परत व्यवसायामध्ये परत आणावं? आम्हालाही वाटतं आहे, तोच प्रयत्न चालू आहे की सगळ्यांच्याकडे आम्ही जाऊन जाचपणी घेणार, तळागाळापर्यंत पोहोचणार, त्यांच्या पुन्हा एकदा व्यथा ऐकून घेणार आणि मग त्यावर थोडंसं आमच्यातलं काय त्रुटी आहेत ह्याचा विचार मंथन आम्ही करू आणि यात सुधारणा करू। अक्षय तृतीया सणानिमित्ताने राम डेझर्ट कूलर घेऊन आले आहेत 25% डिस्काउंट ऑफर। 100 स्क्वेअर फूट ते 1000 स्क्वेअर फूटचा परिसर थंड करण्याची क्षमता असलेले विविध प्रकारचे मेटल कूलर्स। कोणताही इतर कूलर घेण्याआधी ग्राहकांनी नागपूरचे सुप्रसिद्ध राम डेझर्ट कूलर्सच्या सोलापुरातील भव्य एक्सक्लुझिव्ह शोरूमला अवश्य भेट द्या। राम डेझर्ट कूलर्स एक्सक्लुझिव्ह भव्य शोरूम।